सांगायला संदर्भात मी असं सांगेल की बाबा जे काय आज नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत त्यांनी 22 मार्च म्हणजे रविवारच्या दिवशी हा पूर्ण देशामध्ये जनता कर्फ्यू लागू केलेला आहे. आणि याचा उद्देश असा आहे की माणसानी माणसापर्यंत मानवानी मानवासाठी जे काय पाळण्याचे उद्देश आहे जसे की गर्दीमध्ये न जाणं, विनाकारण कोणत्याही ठिकाणी गर्दी न करणं, चौकामध्ये विनाकारण गर्दी न करणं, असं जर आपण पूर्ण समाजाने पूर्ण मानवजातीने जर ऐकलं तर जे काय कोरोना हा विषाणू जे आहे हा पूर्ण जगामध्ये आज म्हणजे एवढा उत्साह माजलेला आहे त्या विषाणूने, फार म्हणजे विचित्र परिस्थिती आपल्या देशावर जगावर आलेली आहे. आणि आपण जे काय हे जे पूर्ण नियम जर काटाक्षाने जर पाळलेले आहेत पाळले तर आपले हे जे काय कोरोना विषाणूचं जे काय संकट आहे हे लवकर दूर होऊन जाईल. आणि आज आपण पाहत आहोत की या गेवराई शहरामध्ये असू जगामध्ये असू जे आपले डॉक्टर मित्र आहेत जे काय सिस्टर मैत्रिणी आहेत हे पूर्ण जे जग आहे आज या कोरोना विषाणूने जगण्यासाठी तयार आहे. पण मी जे आज तुम्हाला हे चॅनलमार्फत एकच संदेश देऊ इच्छितो पूर्ण जगामध्ये पूर्ण गेवराई शहरामध्ये किंवा पूर्ण भारत देशामध्ये आहे प्रत्येक मानवाने प्रत्येक व्यक्तीने कटाक्षरीतीने हे जर नियम जर पाळले तर हा कोरोना विषाणू जे आहे हा पूर्णतः काही दिवसामध्ये आपल्या जगातून आपल्या देशातून आपल्या गेवराई शहरातून नष्ट होईल. तरी हे असं हे पूर्ण जे काय सरकारने जे काय नियम सांगितलेले आहेत ते कटाक्षाने पाळावे. आणि मी परत एकदा सांगतो हे चॅनलच्या तुमच्या माध्यमाने पूर्ण मी देशाकरता पूर्ण गेवराई शहर पूर्ण जगाकरता हे सांगू इच्छितो. जय हिंद जय भारत.